बघा आधुनिक भारताचा इतिहास, आपण राज्यसभेचा जर पॅटर्न बघितला, मागचे जर का आपण PYQ बघितले तर तुमच्या एक लक्षात येईल की युरोपियनच्या आगमनावर बरेचसे प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. ठीक आहे, आता युरोपियनचं आगमन म्हणजे काय? आधुनिक भारताचं इतिहासाची व्याख्या मी सोपी सांगितली तुम्हाला, इंग्रज आले आणि इंग्रज गेले. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची, पहिलं टॉपिक जे आहे ठीक आहे त्याच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करून ठेवायचे आहे. रिवाईजेशन म्हणजे काय? एक उजळणी आहे ही, लक्षात घ्या. आणि ही उजळणी झाल्यानंतर जे आहे गेसने जे आहे तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. शेवटी हिस्ट्री हा विषय असा आहे, खूप व्हास्ट विषय आहे ठीक आहे, पण ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे ठीक आहे त्याची गेसिंग पॉवर जी आहे ती खूप चांगली असते. ठीक आहे, म्हणजे गेसने आहे तो उत्तरापर्यंत बरोबर पोहोचतो. ठीक आहे, आता युरोपियनच्या आगमन मध्ये आपण जे बघितलेलं आहे लेक्चरमध्ये, ठीक आहे, इंग्रज आले आणि इंग्रज गेले एवढाच इतिहास नाही आहे. तर युरोपियनचं आगमन जे सुरू होतं ते 14व्या शतकापासून सुरू होतं. ठीक आहे, कारण 14व्या शतकाला युरोप खंडाचा अराजकतेचा कालखंड म्हणून ओळखल्या जातं. ठीक आहे, ज्याला आपण तमयुग म्हणतो, ज्याला आपण अंधकारमयुग म्हणून ओळखला जातो. लक्षात येतं? मग आपल्याला माहिती आहे इटली, कॉन्स्टॅन्टिनोपॉल, इराणच्या आखात आणि भारत आणि इंडोनेशिया असा एक खुसकीचा मार्ग होता. ठीक आहे, याने पहिले व्यापार चालायचा. म्हणजे आपण जर वर्ल्ड हिस्ट्री जर बघितली किंवा वर्ल्ड मॅप जर आपण बघितला तर युरोप जो आहे तो जगाच्या पश्चिमेला आहे आणि आपला आशिया खंड जो आहे तो जगाच्या पूर्वेला आहे. म्हणजे युरोपमध्ये कोणते देश? तर इंग्लंड आहे, फ्रेंच आहे, स्पॅनिश आहे, डच आहे, ठीक आहे, फ्रान्स आहे. तर हे जे आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आलेले आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपण काय म्हणतो आमच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव आहे, लक्षात घ्या. मग या खुसकीचा मार्ग बंद का पडला? कारण आहे, कारण हे जे कॉन्स्टॅन्टिनोपल शहर जे आहे ज्याला आपण आता इस्तांबूल म्हणतो ठीक आहे, ह्याच्यावर ऑटोमन तुर्कांनी जे आहे 1453 सर्जिकल स्ट्राईक केला आणि कॉन्स्टॅन्टिनोपल जे शहर आहे ह्याच्यावर रोमन साम्राज्याकडनं तो शहर जिंकून घेतला आणि ताबा मिळवला. त्यामुळं धर्मयुद्ध झाली होती, त्याचा पार्श्वभूमी जर आपण बघितलं तर धर्मयुद्धाचा तो इफेक्ट होता, लक्षात घ्या. आणि ख्रिश्चन आणि मुस्लिम म्हणजे एक धर्मगुरू, ख्रिश्चनांचा आणि मुस्लिमांचा धर्मगुरू खलिफा म्हणजे पोप आणि खलिफा, ह्याचा इफेक्ट जर काही झाला तर तो कॉन्स्टॅन्टिनोपल शहर जे आहे ठीक आहे ऑटोमन तुर्कांनी जे जिंकलं ठीक आहे तिची लिंक आहे कुठेतरी. आणि मग तो रस्ता बंद पडला आणि जलमार्ग शोधण्याची गरज भासली, हे आपल्याला माहिती आहे. आणि ढोबळमानाने मी तुम्हाला सांगितलं की जलमार्ग शोधण्याची गरज का भासली होती, कारण हे कॉन्स्टॅन्टिनोपल शहर जे आहे जिथे 500 पट नफा राहायचा पहिले, लक्षात, तो मार्ग बंद पडला होता. मग एक मार्ग बंद पडल्यानंतर ठीक आहे जलमार्ग शोधण्याची गरज पडली आणि ह्या जलमार्गाचा ज्यावेळेस शोध लागला, जलमार्गाने भारताचा शोध ज्यावेळेस लागला ठीक आहे, फार मोठी बाजारपेठ युरोपियन देशांसाठी खुली झाली होती, लक्षात घ्या. ठीक आहे, मग आपण बघितलं की पहिला प्रयत्न जर कोणी केला असेल जलमार्ग शोधण्याचा तो स्पॅनिशने केला, स्पेनने केला. मग स्पेनचा राजा आणि राणी, स्पेनचा राजा हेनरी आणि राणी इसाबेला यांच्या आदेशाने कोलंबस जो आहे तो अटलांटिक महासागरात उतरलेला आहे आणि कोलंबसने वारे बदलले, वाऱ्याची दिशा बदलली. आपण जर हा मॅप बघितला तर मी सांगितलं होतं की स्पेन कोलंबस अटलांटिक महासागरात उतरला आणि इथे जे आहे केप ऑफ गुड होप आहे, इथे जे आहे केप ऑफ गुड होप जे आहे एक मिनट हे जे केप ऑफ गुड होप आहे, हे केप ऑफ गुड होप जे आहे इकडनं इकडे जायचं तो इकडे आला म्हणजे अमेरिका खंडावर तो पोहोचला. त्याला वाटलं हाच भारत आहे, पण तो भारत होता का? नाही. मग एवढं लक्षात ठेवायचं कोलंबस ने अमेरिका खंडाचा शोध लावलेला आहे आणि त्याच्या स्मृत्यप्रीत्यर्थ नंतर अमेरिको वेशभूषा आला होता, त्यांनी सांगितलं की धिस इज नॉट इंडिया, हा भारत नाही आहे. ठीक आहे, आणि मग त्याच्या अमेरिका खंडाला नाव जे आहे अमेरिको वेशभूषेच्या स्मृत्यप्रीत्यर्थ पडलेलं आहे अमेरिका खंड. म्हणजे अमेरिका खंडाचा शोध जो आहे कोलंबसने लावला जलमार्गाने आणि अमेरिका खंड हे नाव अमेरिको वेशभूषेने देण्यात आलं. त्यानंतर आपण बघितलं जलमार्ग शोधण्याचा दुसरा प्रयत्न जे आहे ठीक आहे पोर्तुगाल या देशाने केला. पोर्तुगालचा राजा डॉन हेनरी द नेव्हिगेटर याच्या आदेशाने वास्को द गामा अटलांटिक महासागरात उतरला. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होप तो थांबला, तेथे गुजराती व्यापारी कुठे? इथे केप ऑफ गुड होपला गुजराती व्यापारी भेटला. त्याने म्हणाल हे लक्षात ठेवायचं, आयोग याच्यावर प्रश्न विचारू शकता. अब्दुल माजिद त्याचं नाव होतं, अब्दुल माजिद. बघा एक फास्ट रिव्हिजन आहे, ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांना कळेल लगेच. आलं लक्षात? म्हणजे जसं लेक्चरमध्ये आपण वास्को द गामाला 2 लेक्चर लावून देतो, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे हे तुमचा अभ्यास जर झाला एक आपण कंटेंट काय म्हणजे एक फास्ट रिव्हिजन घेतोय परीक्षाभिमुख.
मग एवढं लक्षात ठेवायचं आहे की वास्को द गामा महत्वाचा आहे आपल्यासाठी, कारण पोर्तुगालने जलमार्गाने शोध लावलेला आहे. म्हणजे भारताचा जलमार्गाने शोध जर कोणी लावला असेल, भारताचा जलमार्गाने शोध जर कोणी लावला असेल तर तो वास्को द गामाने लावलेला आहे. मग एवढं लक्षात ठेवायचं, पोर्तुगाल जलमार्गाने आला वास्को द गामा, इथे केप ऑफ गुड होप तो थांबला होता, कारण इथे गुजराती व्यापारी जो होता अब्दुल माजिद याच्या मदतीनं जो आहे तो केप ऑफ गुड होपला वळसा मारून नंतर मुंबासा बेट लागलं होतं त्याला. कोणतं बेट? मुंबासा. मुंबासा बेटला वळसा मारून जे आहे कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर तो पोहोचला होता. कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर तो पोहोचला होता. म्हणजे आयोगाने जर प्रश्न विचारला तुम्हाला वास्को द गामा भारताच्या कोणत्या किनाऱ्यावर पोहोचला होता तर पश्चिम किनारा. लक्षात घ्या, पश्चिम किनारा म्हणजे कुठे पोहोचला होता तर कालिकतला पोहोचला होता. कुठे? कालिकत. कालिकत म्हणजे आपण जे केरळ म्हणतो आजचं, अल लक्षात, केरळ जे आहे तिथे कालिकत जे आहे, कालिकतला मल्याळम भाषेमध्ये कोझिकोड म्हणतात. हा लक्षात घ्या, म्हणजे आपण न्यूज जेव्हा बघतो तर न्यूज मध्ये असतं ना कोझिकोडचं तापमान, तर कालिकत आणि कोझिकोड हे एकच आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. मग कालिकत जे आहे कालिकतच्या बेटावर पोहोचला, पण कालिकतच्या कोणत्या बेटावर? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण? तर पश्चिम बेटावर पोहोचला. कोणत्या? कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला होतो. कोणत्या किनारा? पश्चिम किनारा. आता या कालिकतच्या बेटावर जे आहे हिंदू राजा झामोरीनचं राज्य होतं. कोणाचं? झामोरीन हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हिंदू राजा झामोरीन हे नाव तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता झामोरीन याचा अर्थ काय होतो? समुद्राचे राजे. लक्षात घ्या, ठीक आहे, एक म्हातारा व्यक्ती जो आहे, हिंदू राजा जो आहे, त्याला बेट अंदरमधून दिलं होतं आदिलशहाने. लक्षात घ्या, तर विजापूरचा आदिलशहा जो होता, ठीक आहे, त्याच्या दरबारात हा सेवक सेनापती होता, ठीक आहे, एक बक्षीस म्हणून त्याला बेट दिलं होतं. एवढं लक्षात ठेवायचं, हिंदू राजा होता हा. कोणता राजा? हिंदू राजा. म्हणजे इथे क्लिअर झालं आपलं सगळं. मग एवढी मोठी बाजारपेठ आता भारताची खुली झाली युरोपियांसाठी. अल लक्षात, आता पश्चिमेकडचा व्यापार पूर्वेशी जे आहे फार मोठ्या प्रमाणात होईल. लक्षात येतं? मग आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ह्याच्यावर आयोग प्रश्न जर विचारेल तर तुम्हाला काय विचारेल, हे नावं तुम्ही लक्षात ठेवायचं की कोलंबस. तर कोलंबस जो आहे हे नाव लक्षात ठेवायचं, 1492 हा निघाला होता स्पेन. स्पेन या देशाने त्याला पाठवलं होतं. याने कोणा कोणता शोध लावला? अमेरिका खंड. ठीक आहे, अमेरिका खंडाला नाव कसं पडलं? अमेरिको वेशभूषून पडलं. आणि हे तुम्हाला इथे दिसतील रेड इंडियन्स वगैरे, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डिटेलमध्ये आपल्याला काही त्यात घुसायचं नाही आहे, परीक्षा विमुख आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता हा अमेरिको वेशभूषे जे आहे 1497 ह्याचा तारीख लक्षात ठेवायची. हा वास्को द गामा आहे, हे कालिकतचं बेट आहे इथे. ठीक आहे, त्यानंतर जे आहे आता हा चार्ट जो आहे, हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. लक्षात घ्या, हा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, पहिलं कोणी जर आला असेल जलमार्गाने भारताचा शोध घेण्याचा पहिला प्रयत्न कोणी केला असा जर प्रश्न आला तर तो कोलंबस नाही आहे, बार्थोलोमी डायस आहे. म्हणजे मी विद्यार्थ्यांना सांगतो की डायस जे आहे त्या डायसवरून लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बार्थोलोमी डायस. आयोग तुम्हाला सिक्वेन्स पण विचारू शकतं. लक्षात घ्या, आयोग तुम्हाला काय विचारू शकतं? सिक्वेन्स विचारू शकतं. ठीक आहे, म्हणून पहिला जलमार्ग शोधण्याचा प्रयत्न बार्थोलोमी डायसनं केलेला आहे. कधी? 1487 म्हणजे 1487 जो आहे तो प्रयत्न केला. कोणत्या देशाचा होता? पोर्तुगाल या देशाचा होता. लक्षात घ्या, ठीक आहे, हा केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला होता. लक्षात घ्या, ठीक आहे, म्हणजे हे केप ऑफ गुड होप जे आहे, ठीक आहे, इथपर्यंत तो पोहोचला होता. हे केप ऑफ गुड होप जे आहे, हे केप ऑफ गुड होपवर तो पोहोचला, पण नंतर समोर काही तो गेला नाही. पण त्याच्या लक्षात आलं की आतापर्यंत आपल्याला भारत लागला नाही, मे बी केप ऑफ गुड होपच्या ह्या साईडला भारत असेल, म्हणून या बेटाला आशेचे भूशीर म्हणतात. कोणते भूशीर? आशेचे भूशीर. केप ऑफ गुड होपला काय म्हणतात? आशेचे भूशीर. एक आशा पल्लवीत झाल्या होत्या. आलं लक्षात? मग पहिला प्रयत्न कोणी केला? पोर्तुगालने केलेला आहे. लक्षात घ्या, ठीक आहे, कोणी केलेला आहे? पोर्तुगालने. बार्थोलोमी डायस हे नाव लक्षात ठेवायचं. 1487 केप ऑफ गुड होप पर्यंत तो पोहोचला, म्हणजे ह्या बेटाचा शोध लागला जलमार्गाने. ह्या बेटाचा जलमार्गाने शोध लागला. लक्षात घ्या, त्यानंतर सेकंड जे आहे क्रिस्तोफर कोलंबस. नाव काय? क्रिस्तोफर कोलंबस. 1492 स्पेन वेस्ट इंडिज, म्हणजे वेस्ट इंडिज म्हणजे त्याला असं वाटलं पूर्वेकडचा भारत. लक्षात घ्या, ठीक आहे. त्यानंतर अमेरिको वेशभूषे, यांना सांगितलं की हा हा भारत नाही आहे, हा अमेरिका खंड आहे. कोणता खंड? अमेरिका खंड. म्हणजे असं म्हणतात हे अमेरिका खंड जे आहे हे अमेरिका नाव कोणावून देण्यात आलं? हे अमेरिको वेशभूषून देण्यात आलं. कारण कोलंबस 1492 स्पेनकडनं तर अटलांटिक महासागरात उतरला, आल्यानंतर तो परत गेला आणि कोमात चालला गेला. त्या भ्रमातच राहिला की मी भारताचा शोध लावला. तसाच तो त्याचं निधन झालं नंतर. लक्षात घ्या, निधन त्याचं झालं 1497. कधी झालं? 1497. आणि मग राजा हेन्री आणि राणी इसाबेला की नेमका हा भारत आहे की दुसरं काही आहे, म्हणून हे अमेरिको वेशभूषेला पाठवलं.
आणि हा तिथे ह्याला भारतात अभ्यास होता आणि त्यांनी सांगितलं हा भारत नाहीये. मग त्यानंतर एवढं सांगून याचंही निधन झालं. म्हणजे ज्या स्मृती प्रत्यर्थ ह्या खंडाला अमेरिका नाव देण्यात आलं. म्हणून आपण म्हणतो की अमेरिका खंडाचा शोध जो आहे जलमार्गाने ख्रिस्तोफर कोलंबसने लावला, पण अमेरिका खंड नाव हे अमेरिको वेशभूषण देण्यात आलं. मग एवढं लक्षात ठेवायचं, पहिला जलमार्ग शोधण्याचा प्रयत्न बार्थोलमी डायस, दुसरा जलमार्ग शोधण्याचा प्रश्न ख्रिस्तोफर कोलंबस, नंतर अमेरिको वेशभूषी हा क्रमावरीत येतो हा भारत नाहीये. त्यानंतर परत मग प्रयत्न करणं सुरू झाले परत. आणि मग जो हा वास्को द गामा आला ज्यांनी जलमार्गाने भारताचा शोध लावला, कधी 1498 तारखीमध्ये खूप तफावत होते, पण मे 1498 लक्षात ठेवायचं आहे. काही पुस्तकामध्ये तुम्हाला 20 मे दिसेल, काही पुस्तकामध्ये 23 मे दिसेल, पण एवढं लक्षात ठेवायचं मे 1498 कालिकतचा पश्चिम किनारा. हा क्रम तुम्हाला आयोग विचारू शकतो. 1498 पोर्तुगाल, ठीक आहे, कालिकत राजा झामोरींची भेट घेतली याने वास्को द गामाने. लक्षात येतं कुठं पोहोचला होता? कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर. कोणता किनारा? पश्चिम किनारा आहे. कालिकतलाच काय म्हणतात? कोझिकोड. हा लक्षात, म्हणजे केरळमध्ये पोहोचला हा. आता हिंदू राजा झामोरींना त्याचं स्वागत केलं, लक्षात घ्या. हिंदू राजा झामोरींना त्याचं स्वागत केल्यानंतर जे आहे, ठीक आहे, त्याने काही कच्चा माल मी सोबत न्यायची परवानगी मागितली झामोरींना, कारण त्याकडे डॉन हेनरी द नेव्हिगेटरचं पत्र वगैरे होतं. त्याने मार्केटमधून काही बाजार काही सामान विकत घेतलं, कारण राजाने सांगितलं होतं की आपल्याला जे आहे व्यापार पुरतो की नाही करायला, किती प्रॉफिट राहतं ह्याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. म्हणून त्याने भारताच्या बाजारपेठेतून जे आहे, कालिकत इथून जे आहे, भारतातून काही कच्चा माल खरेदी केला आणि परत 1499 जो आहे परत गेला. परत गेल्यानंतर तिथल्या बाजारपेठेत माल विकला तर 60 पट नफा राहिला. आता हे 60 पट विसरायचं नाही तुम्ही, लक्षात घ्या. म्हणजे प्रश्न जर तुम्हाला आला वास्को द गामा जो आहे, ठीक आहे, कालिकत हिंदू राजा झामोरींच्या परवानगीनं काही कच्चा माल सोबत घेऊन गेला होता, प्रवास खर्च वजा करता, म्हणजे एक्सपेन्स पूर्ण वजा करता, मायनस करता जो आहे 60 पट नफा राहिला. 60% नाही, 60 पट. म्हणजे 1 रुपयाचा माल खरेदी केला, सगळा खर्च वजा जाता 60 रुपये तयार झाले त्याचे. 60 पट, 60% नाही, आयोग 60% भी देऊ शकतो तुम्हाला, 60 पट येते, लक्षात घ्या. ठीक आहे, मग वास्को द गामा, ठीक आहे. आता वास्को द गामा तुम्ही तुम्हाला सांगितलं होतं एवढं जर डिटेलमध्ये आलं लक्षात, वास्को द गामा डॉन हेनरी द नेव्हिगेटर याच्या आदेशानं 1498 अटलांटिक महासागरात उतरला. दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपवर तो थांबला. तिथे गुजराती व्यापारी अब्दुल माजीदच्या मदतीने दक्षिण आफ्रिकेतील केप ऑफ गुड होपला वळसा मारून 20 मे 1498 कालिकतच्या पश्चिम किनाऱ्यावर पोहोचला. हिंदू राजा झामोरीनं त्याचं स्वागत केलं. 1499 त्याला काही कच्चा माल सोबत त्याला प्रवास खर्च वजा करता त्याला 60 पट प्रॉफिट झाला, नफा झाला. त्यानंतर बघा फर्डिनांड मॅगलेन. आता इथपर्यंत हा जलमार्गाचा क्रम लक्षात ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बार्थोलमी डायस, ख्रिस्तोफर कोलंबस, अमेरिको वेशभूषी, वास्को द गामा, हे लक्षात ठेवायचं. देश जर विचारले पोर्तुगाल, स्पेन, इटली, पोर्तुगाल, बघा इटलीचा कोण होता? आता अमेरिको वेशभूषी हा इटलीचा होता, हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येतं वास्को द गामा जो आहे कोणत्या देशाचं प्रतिनिधित्व घेऊन तो आला होता भारतामध्ये? तर पोर्तुगाल देशाचा. लक्षात घ्या पोर्तुगालचा राजा कोण? हेनरी द नेव्हिगेटर. डॉन म्हणजे इंग्रजी डिक्शनरी डॉन हा शब्द जो तयार झाला तो ह्याच्याच नावापासून झालेला आहे, डॉन हेनरी द नेव्हिगेटर. म्हणजे पोर्तुगालची अर्थव्यवस्था त्यावेळेस कशी झाली? ब्ल्यू वॉटर पॉलिसीवाले लोक येते पोर्तुगीज, समुद्रात लुटमार करणे आणि देश चालवणे, ब्ल्यू वॉटर पॉलिसीवाले, ब्ल्यू वॉटर धोरण राबवणारे लोक आहेत. लक्षात घ्या हेनरी द नेव्हिगेटर हे ज्या आदेशानं वास्को द गामा आला होता. आता त्यानंतर काही कंटेंट जो इथला फर्डिनांड मॅगलेन जो आहे 1519-22 जन्म पोर्तुगालचा आहे, नागरिकत्व स्पेनचा आहे, पृथ्वी प्रदर्शना घालणारा जगातील प्रथम व्यक्ती आहे. जगातील पहिला प्रथम व्यक्ती जर पृथ्वी प्रदर्शना घालणारा कोणी असेल तर तो कोण आहे? फर्डिनांड मॅगलेन आहे. आता प्रश्न जर आला भारताचा पहिला व्यक्ती कोण आहे पृथ्वी प्रदर्शना घालणारा, 2009-10 भारत पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा भारतातील प्रथम व्यक्ती दिलीप दोंदे आहे. कोण आहे? दिलीप दोंदे, मराठी माणूस आहे दिलीप दोंदे, लक्षात घ्या. त्यानंतर अभिलाष टॉमी 12-13 भारत पृथ्वी प्रदक्षिणा घालणारा भारतातील दुसरा व्यक्ती, म्हणजे दिलीप दोंदे आणि अभिलाष टॉमी हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येतं, ठीक आहे. आता युरोपियनच्या वखारी आपल्याला विचारतील, भारतात येण्याचा क्रम विचारतात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. लक्षात घ्या की युरोपियन कंपनी ज्या आहे येण्याचा सिक्वेन्स काय आहे. तर सिक्वेन्स काय आहे? तर पहिली कंपनी जर कोणती आली असेल तर भारताचा शोध जलमार्गाने कोणी लावला? पोर्तुगीजने लावला. मग पहिले कोण येतील? कोण येतील पहिले? पोर्तुगीज येतील ना. कोण येतील? पोर्तुगीज येतील. त्यानंतर कोण येईल? तर डच येईल. त्यानंतर कोण येईल? तर ब्रिटिश येईल. त्यानंतर कोण येईल? लक्षात घ्या तर फ्रेंच येतील. मदर डॅनिश आहे. त्याचा क्रम घेतलेला आहे आपण, म्हणजे आपण जर इथे क्रम बघितला, लक्षात घ्या इथे जर क्रम बघितला आपण तर तुमच्या हे लक्षात येईल, हे थोडा खालीवर झालेलं आहे असं करा, ठीक आहे. म्हणजे पहिले पोर्तुगीज, नंतर ब्रिटिश, नंतर डच, नंतर डॅनिश, नंतर फ्रेंच, नंतर स्वीडिश, लक्षात घ्या. म्हणजे इथे क्रम कसा लावायचा तुम्हाला? मेन आपण ह्या 4 कंपन्या आहे आपल्या, मेन कंपन्या 4 आहे.
पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच. पण सिक्वेन्स जर विचारला तुम्हाला तर पहिले तर पोर्तुगीज आहे, नंतर डच आहे, त्यानंतर ठीक आहे, त्यानंतर ब्रिटिश आहे, त्यानंतर डॅनिश आहे, त्यानंतर फ्रेंच आहे आणि त्यानंतर स्वीडिश आहे. म्हणजे पी डी बी डी एफ सी आलं लक्षात. म्हणजे पहिले पोर्तुगीज, दुसरे डच. डच म्हणजे कोण? नेदरलँड, म्हणजे हॉलंड जे आहे. पहिले पूर्वीचं नाव हॉलंड होतं, नंतर नेदरलँड झालं. नेदरलँडच्या लोकांना डच म्हणतात, आलं लक्षात. पोर्तुगीज लोकांना पोर्तुगीज म्हणतात. मग पहिली भारतात येणारी पहिली सत्ता जर कोणती असेल तर पोर्तुगीज, आणि भारतातून जाणारी जर पहिली सत्ता कोणती, शेवटची सत्ता कोणती असेल तर पोर्तुगीज. म्हणजे पोर्तुगीज भारतामध्ये 1502 आले पण 1961 गेले, लक्षात घ्या. म्हणजे भारत स्वतंत्र झाला तरी गोवा स्वतंत्र झालेलं नव्हतं, लक्षात घ्या. मग पहिले कोण? तर पोर्तुगीज, दुसरे डच, डॅनिश लोक, त्यानंतर ब्रिटिश, इंग्लंड आले, त्यानंतर डेन्मार्क, त्यानंतर फ्रेंच आणि त्यानंतर स्वीडिश, लक्षात घ्या. पण यापैकी प्रमुख कंपन्या कोणत्या आहेत? ह्या चार आहेत, ठीक आहे. मग प्रश्न जर आला आपल्याला की पोर्तुगीजांनी पहिली वखार कोणती मिळवली होती, लक्षात घ्या, ठीक आहे. पहिली वखार कोणती पोर्तुगीजांची? तर केरळमध्ये जी आहे पहिली वखार त्यांची कोचीन आणि कालिकत नंतर. म्हणजे इथे जर आपल्याला क्रम दिलेला आहे, आता पोर्तुगीजांच्या वखारी आपल्याला जर विचारल्या, आयोगाने जर तुम्हाला मॅप दिला, कोरा मॅप दिला, आणि तुम्हाला जर विचारलं की पोर्तुगीजांच्या वखारी आलं लक्षात प्रामुख्याने कुठे होत्या, आलं लक्षात, पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, तर पश्चिम साईडला होता, लक्षात घ्या. म्हणजे इथे तुम्हाला स्टार्ट कुठे दिसतं बघा, हे इथे बघा, पहिले इथे तुम्हाला कोचीन दिसतं बघा, कोचीन आणि कन्नौर जवळजवळ आहे, कोचीन आणि कन्नौर, त्यानंतर गोवा आहे बघा. इथे काय झालं होतं? पोर्तुगीज आले, आलं लक्षात, 1502 भारतात पोर्तुगीज आले, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी, PEIC, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनी जी आहे 1502 भारतामध्ये आली, तिचा पहिला गव्हर्नर जर विचारला तुम्हाला आयोगाने, पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील पहिला गव्हर्नर कोण, आलं लक्षात, किंवा जे त्यांनी भाडेपट्ट्यावर जी वखार घेतली होती, आलं लक्षात, पहिला गव्हर्नर कोण, लक्षात घ्या. तर फ्रान्सिस्को डी अल्मेडा. कोण आहे? फ्रान्सिस्को डी अल्मेडा. फ्रान्सिस्को डी अल्मेडा पहिला गव्हर्नर, आलं लक्षात, 1509 पर्यंत. ह्यांनी काय केलं? राजा झामोरींची हत्या केलेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. हिंदू राजा जो होता, रामू झामोरींची हत्या केलेली आहे, हा ब्ल्यू वॉटर पॉलिसीवाला व्यक्ती होता. ज्याचं समुद्रावर राज्य त्याचं जगावर राज्य असं त्याचं म्हणणं होतं, आलं लक्षात. त्यानंतर ह्याची बदली करण्यात आली, त्याच्या जागेवर 1509 जो आहे, 1509 अल फ्रान्सो दी अल्बुकर आला. अल फ्रान्सो दी अल्बुकर्क, अल्बुकर्क आला. हे नाव फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण ह्यांनी गोवा जिंकून घेतलेलं आहे. पोर्तुगीज वसाहतीचा दुसरा गव्हर्नर जो आहे कोण? अल फ्रान्सो दी अल्बुकर. बुकर नावाचा पुरस्कार आहे, त्याच्यावर लक्षात ठेवायचं. अल्बुकर्क येतो, अल्बुकर्क, लक्षात घ्या. आणि पहिला अल्मेडा आहे, तो अल्मेडा पोर्तुगीज वसाहतीचा पहिला गव्हर्नर. कुछ होता है मध्ये मी तुम्हाला विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की जॉनी लिव्हरचं नाव अल्मेडा असतं, मैं दुनिया में अकेला हूं, लक्षात घ्या. तर अल्मेडा त्याच्यावर लक्षात ठेवायचं. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर अल्मेडा. सेकंड गव्हर्नर जो आहे तो अल फ्रान्सो दी अल्बुकर्क आहे, आणि हा भारतातील पोर्तुगीज वसाहतीचा संस्थापक मानला जातो, लक्षात घ्या. कारण की गोवा प्रांत यांनी जिंकला. आता गोवा प्रांत कोणाकडनं जिंकला? 1510 जिंकला, विजापूरचा राजा आदिलशहाकडनं, इसुप आदिलशाह, लक्षात घ्या. 1510 1509 आला आणि नंतर गोवा जिंकला. काय जिंकलं? गोवा. हे इथे तुम्हाला दिसतं, गोवा दिसतं. गोवा कधी जिंकलं? मग हे 1510 कधी? 1510. बघा, राज्यसेवेची एक्झाम आहे. आपण जर पॅटर्न बघितला, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक, एन्सेंट, मिडीवल आणि मॉडर्न, तर मॉडर्नवर कमीत कमी 50% प्रश्न आलेले आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. म्हणून आपण तो पोर्शन कव्हर करतोय आपण. म्हणजे पहिल्या टॉपिकवर शक्यतोवर प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, ठीक आहे. म्हणजे आपण जर म्हटलं, ठीक आहे, की काय प्रश्न येऊ शकतो सर नेमकं, तर सांगता येणार नाही काय, पण आपला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. कन्सेप्ट असून आपण गेसिंग पॉवर आपली डेव्हलप होते आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचतो, लक्षात येतं. म्हणजे गोवा जो आहे, ठीक आहे, गोव्याची हिस्ट्री जी आहे ही आपल्याला माहिती पाहिजे. मग आता हे गोवा जे आहे 1510 कोणाकडनं जिंकलाय जर विचारलं, कारण आपल्याला बघा, मिडीवल हिस्ट्री आहे जी मॉडर्न हिस्ट्रीला कुठेतरी कनेक्ट करते, लक्षात घ्या. आता 1510 जो आहे सर, हा तर मिडीवल हिस्ट्रीचा भाग झाला वास्तव पाहता जर आपण धरलं, ठीक आहे. पण 1510 आपल्याला मध्ययुगीन इतिहास पण आहे. मग जर प्रश्न आला, गोवा प्रांत पोर्तुगीजांचा अल्बुकर्कने कोणाकडनं जिंकला होता, आलं लक्षात, तर आदिलशहाकडनं. मग कोणता आदिलशहा? तर इसुप आदिलशहा. कोण? इसुप आदिलशहा. इसुप आदिलशहा, लक्षात येतं. इसुप आदिलशहा हे नाव तुम्हाला लक्षात
ठेवायचं आहे. ठीक आहे, अमेरिका नेम आफ्टर अमेरिको वेशभूषी. यस यस. आता ह्यामध्ये जे आहे, आता गोवा जिंकलं, त्यानंतर जे आहे पोर्तुगीजांचे वखार कुठं होतं? दीव आणि दमन. हे जे केंद्रशासित प्रदेश आहे हे दीव आहे आणि हे दमन आहे. मग आयोगाने प्रश्न जर विचारला की पोर्तुगीजांची वसाहत कुठे नव्हती, असा प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो. पोर्तुगीजांची वखार कुठे नव्हती? आता तुम्हाला हे जे पूर्व भाग आहे इथे कुठे पोर्तुगीजांची वखार दिसते का तुम्हाला? वसाहत नाही. अल लक्षात, इथे कुठे दिसते का तुम्हाला पोर्तुगीजांची वसाहत? नाही. लक्षात घ्या, कुठे आहे? हा पश्चिम किनारा जो आहे इथेच तुम्हाला पोर्तुगीज दिसतात. आणि पोर्तुगीजांच्या प्रमुख किती वसाहती होत्या, किती वखार होत्या, वसाहती होत्या? तर पाच होत्या. कोणत्या? कोची, कन्नौर, अल लक्षात, गोवा, दीव आणि दमन. लक्षात ठेवायचं, कोची, कन्नौर, गोवा, दीव आणि दमन. हे इथे दीव आणि दमन. आता इथे जर तुम्हाला लक्षात आलं, ठीक आहे, इसुफ आदिलशहाकडनं जिंकला गोवा, मग गोवा स्वातंत्र कधी झाला? कधी जिंकला? 1510 ला स्वातंत्र झाला, 1961 ला. आलं लक्षात? मग ह्याच गोव्यामध्ये जे आहे पोर्तुगीजांनी जे आहे ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रसार केला. आलं लक्षात? ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रसार केला आणि तिथे टाकसाळ सुरू केली. 1556 ला एक कारखाना काढला टाकसाळ, म्हणजे पोर्तुगीजांनी चलन जे आहे एक टाकसाळ सुरू केली होती 1556 ला. हे लक्षात ठेवायचं, 1556 ला. लक्षात घ्या. आणि गोवा नंतर जे आहे 1510 ला जिंकलं आणि 1530 ला जे आहे 30-31 ला जे आहे राजधानीचं ठिकाण बनवलं गोव्याला. लक्षात घ्या, म्हणजे गोवा नंतर पोर्तुगीजांची राजधानी झाली. पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य हेडक्वार्टर जे आहे ते गोवा झालं. लक्षात येतं? गोवा झालं. मग पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीचा फाउंडर कोण आहे भारतातील? तर अल फ्रान्सो दी अल्बुकर्क, अल फ्रान्सो दी अल्बुकर्क. हे लक्षात ठेवायचं, फाउंडर व्यक्ती हा. ठीक आहे, आता त्यानंतर बघा डच जे आहे नंबर 2 वर डच आलेले आहेत. आता डचांच्या वखारी कोणत्या आहेत? तर तुम्हाला इकडे डच दिसतं का? तर डचांची वखार बघा विद्यार्थी मित्रांनो, हे इथे इथे एकच आहे सुरत. मग प्रश्न जर आला, प्रश्न तुम्हाला असा येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो, आयोग तुम्हाला कसाही प्रश्न विचारू शकतो. आयोग तुम्हाला विचारू शकतो की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर किंवा भारताच्या असा मॅप देईल, असा मॅप देईल तुम्हाला आणि असं असं काहीतरी असं 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 देऊन देईल आणि विचारेल की ह्या भागामध्ये कोणत्या कंपनीची जी आहे वसाहत नव्हती. अल लक्षात, मग आता आपल्याला माहिती आहे सुरत इंग्रजांची पण होती, सुरत डचांची पण होती. सुरत कोणाची होती? डचांची होती. आणि सुरत जे आहे, ठीक आहे, ही फ्रेंचांची पण होती. मग कोणाची नव्हती? तर पोर्तुगीजांची नव्हती. कोणाची नव्हती? पोर्तुगीजांची नव्हती. हा मॅप जो आहे ना, बघा पुस्तकात मॅप दिलेले असतात विद्यार्थी मित्रांनो, पण आपण मॅपकडे बघतच नाही. आपण हिस्ट्री काय करतो? भूकंपट्टी भूकंपट्टी भूकंपट्टी. कारण मॅप जेव्हा रीड करतो ना आपण त्याला खूप वेळ लागतो. अल लक्षात, पण वेळ लागतो, पण ते इतकं परफेक्ट होतं ना मॅपद्वारे की मग आपल्याला ज्या प्रश्न कसाही आला ते कुठेतरी मॅप जो आहे त्याचा आपण रीड करायला लागतो लगेच. अरे यार ह्या साईडला तर वसाहत नव्हती, म्हणजे आयोग काय प्रश्न फिरवेल सांगता येत नाही. आणि आयोगाचं एक लक्षात घ्यायचं, ठीक आहे, म्हणजे मला आठवतं की 2015 अगोदरचे पेपर तुम्ही बघा. 2015 आयोग अगोदरचे पेपर जे आहे विद्यार्थ्यांनी काय वाचलं असेल ह्याचा देखील आयोग विचार करायचा. आणि 2015 नंतरचे पेपर बघा. आयोग तर कधी कधी असा विचार करतं, मला तर असं वाटतं की विद्यार्थ्यांनी काय वाचलं नसेल. अल लक्षात, अशा प्रकारचे प्रश्न जे आहे, ठीक आहे, आयोग टाकतं, म्हणजे गुगली प्रश्न टाकायला लागला आयोग. ठीक आहे, म्हणून जे आहे आपलं मॅप रिडिंग एकदम व्यवस्थित आणि एकदम पद्धतशीर पाहिजे. ठीक आहे, पण आता ह्यामध्ये जे आहे त्यानंतर इंग्रज आहे. इंग्रजांच्या वखारी कुठे आहे? आता जिथे तुम्हाला बांगडी दिसते तिथे इंग्रजांच्या वखारी आहे. पहिली इंग्रजांची वखार कोणती आहे? तर सुरत आहे. पहिली कोणती आहे? सुरत आहे. आता आयोगाने हा 2000 मला वाटतं आय थिंक 2016 PYQ जर तुम्ही बघितला राज्यसेवा पूर्वपरीक्षा, तर आयोगाने विचारलंय की इंग्रजांनी मिळवलेल्या वखारींचा क्रम लावा असा प्रश्न आला होता. इंग्रजांनी मिळवलेल्या वखारींचा योग्य क्रम लावा. योग्य क्रम म्हणजे काय? इंग्रजांनी पहिली वखार कोणती मिळवली, दुसरी वखार, वखार म्हणजे वसाहत कुठं स्थापन केली इंग्रजांनी. अल लक्षात, म्हणजे फर्स्ट कुठे, सेकंड कुठे, थर्ड कुठे, फोर्थ कुठे. अल लक्षात, मग हा क्रम देखील माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात येतं? म्हणजे आता सुरत आहे, त्यानंतर मच्छिलीपट्टणम आहे, अल लक्षात, मद्रास आहे, मुंबई आहे, कलकत्ता आहे. लक्षात येतं? म्हणजे आपण जर ढोबळ मारण मागच्या PYQ जर तुम्ही बघितला तर असा क्रम आयोगाने दिलेला होता की योग्य क्रम लावा. मग त्यामध्ये असा ऑप्शन होता, योग्य क्रम हा होता, सुरत, मद्रास, मुंबई, कलकत्ता.
हा क्रम जो आहे हा योग्य दिला होता आयोगाने. आलं लक्षात? म्हणजे इंग्रजांनी मिळवलेली पहिली वाकार कोणती? मग सुरत, मद्रास, मुंबई, कलकत्ता. आता मच्छलीपट्टणम इथे पण आहे आणि शेवटी पण येऊ शकते मच्छलीपट्टणम. आलं लक्षात? त्यामागचं कारण आहे. आलं लक्षात? धरसोड पद्धत जी म्हणतात, ज्याला ऍग्रीमेंट म्हणतात, ते कुठेतरी मागे पुढे झालेलं आहे. आलं लक्षात? मग सांगायचं तात्पर्य काय आहे? आता हे सुरत पहिली वाखार आहे, मद्रास जी आहे. आता मद्रास कुठे तुम्ही दाखवा बरं, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. कुठे आहे मद्रास? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. दक्षिणला आहे ना मद्रास. आलं लक्षात? प्रश्न असा येऊ शकतो तुम्हाला, ठीक आहे, की इंग्रजांनी दुसरी वाखार, ठीक आहे, भारताच्या कोणत्या दिशेला होती, ठीक आहे, असं काहीतरी होऊ शकतं. ठीक आहे, मद्रास म्हणजे आपल्याला मागच्या वेळेस आयोगाने विचारलं होतं ना की ब्रह्मदेश, वरचा ब्रह्मदेश कोणत्या गव्हर्नर जनरलने खालसा केला होता, वरचा ब्रह्मदेश. आता वरचा म्हणजे काय पौरवणी सर? हे वरचा विचारलं काही समजलं नाही. अरे वरचा म्हणजे काय? पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, म्हणजे उत्तर ब्रह्मदेश विचारतायत बा. पुढच्या वेळेस तुम्हाला म्हणतील खालचा ब्रह्मदेश कोणी विलीन केला. आलं लक्षात? खालचा म्हणजे दक्षिण, लक्षात येतं. मग खाली कोणती इंग्रजांची वखार होती, भारताच्या खालच्या टोकाला कोणती इंग्रजांची वखार होती? तर मद्रास. मॅप गरजेचा आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, मद्रास. ठीक आहे, आता मुंबई शहर जे आहे, आता मुंबईला आपण सात बेटांचं शहर म्हणतो. आपण जर मुंबई बघितलं तर मुंबई हे पोर्तुगीजांनी मिळवलेली वसाहत होती भाडेपट्ट्यावर, 10 पाऊंड वार्षिक भाडेपट्टा होता. पण नंतर इंग्लंडची राजकुमारी अल्ला कॅथरीन ब्रिगेन्झा हिचा विवाह जे आहे पोर्तुगीज राजकुमाराशी झाला होता, चार्ल्सशी झाला होता. कॅथरीन ब्रिगेन्झाचं मॅरेज, म्हणजे मॅरेज जे आहे, विवाह जो आहे, तो कोणाशी झाला होता? चार्ल्स आहे. मग अंदर म्हणून ऍग्रीमेंट ट्रान्सफर झालं आणि इंग्रजांनी वखार देण्यात आली. हा सात बेटांचं शहर म्हणतो आपण, म्हणजे सात बेटं आणि त्याच्यावर वसलेली मुंबई. आलं लक्षात? मुंबई बेट जे आहे, ठीक आहे, इथे वसाहत होती. आता कलकत्ता, आता हे कलकत्ता शहर जे आहे, मी तुम्हाला नेहमी सांगितलेलं आहे, कलकत्ता शहर जे आहे हे पहिले तीन खेडे मिळून तयार झालेलं शहर आहे. म्हणजे जसं आधुनिक भारतातील मुंबई हे शहर आहे, तसंच कलकत्ता आधुनिक भारतातील इंग्रजांनी वसवलेलं शहर आहे. म्हणजे हुगळी नदीकाठी हे शहर होतं. कोणती नदीकाठी? हुगळी. आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, हुगळी, हुगळी नदीचा प्रदेश जो आहे, ठीक आहे, 3000 रुपयात 3 खेडे भाडेपट्ट्यावर घेतले होते यांनी. 3000 रुपयात 3 खेडे, लक्षात घ्या. गोविंदपूर, सतानाता आणि कालिकता. गोविंदपूर, सतानाता, गोविंदपूर, गोविंदपूर, सतानाती, सतानाती म्हणा, तुतानाती म्हणा. आलं लक्षात? बघा, तुम्ही जिल्हा बदलला की भाषा बदलते, भाषा बदलली की कल्चर बदलतं. आलं लक्षात? जत्रा असो का यात्रा असो, प्रत्येक जिल्ह्यानंतर जर भाषा बदलत असेल, ठीक आहे, तर तुम्ही विचार करा भाषेवाईज, ठीक आहे. त्यामुळे सुतानाती, सतानाती आणि कालिकता, कालिकता हे जे 3 खेडे होते विद्यार्थी मित्रांनो, हे हुगळी नदीच्या काठावर होते. त्या 3 खेड्याला जो आहे एक तटबंदी बांधली इंग्रजांनी. आलं लक्षात? त्याला आपण फोर्ट विल्यम किल्ला म्हणतो. आलं लक्षात? फोर्ट बांधला, किल्ला बांधला, फोर्ट विल्यम, विल्यमनं बांधला म्हणून फोर्ट विल्यम किल्ला. आणि ह्या तिन्ही शहरानंतर हे जे आहे इथे यांनी कारखाने टाकले, कारण पाणी होतं, ठीक आहे, कामगार वाढले, ठीक आहे, खेड्याचं शहरीकरण झालं, डेव्हलप होत गेलं. त्यानंतर हे भिंत बांधली आणि नंतर ह्या ज्या आहे गोविंदपूर, सतानाता, कालिकत्याचं एक शहर उदयास आलं कलकत्ता. आणि ही इंग्रजांची आपण मग म्हणतो कलकत्ता ही वखार. तर कोणत्या नदीकाठी आहे कलकत्ता? हुगळी नदीकाठी आहे. कोणती? हुगळी. तर कलकत्ता नंतर आलं, लक्षात येतं? म्हणजे या 3 खेड्या मिळून नंतर कलकत्ता तयार झालेला, ठीक आहे. मग आता हे जर झालं, ठीक आहे, आता फ्रेंचांनी कोणती वखार मिळवली? आलं लक्षात? आता इथे इथं भरीव बांगडी जिथे दिसते तुम्हाला, भरीव चक्का, ठीक आहे, तिथे फ्रेंच आहे. मग आता बघा, सगळ्यात प्रश्न जर आला पोर्तुगीजांचं मुख्य हेडक्वार्टर कोणतं होतं, तर गोवा. तसंच ब्रिटिशांचं मुख्य हेडक्वार्टर कोणतं झालं, तर कलकत्ता झालं होतं नंतर. म्हणजे 1911 पर्यंत कलकत्त्याहून इंग्रजांनी कारभार चालवला, 1911 पर्यंत. नंतर 1911 कलकत्त्याहून राजधानी दिल्ली आलेली त्यांनी. म्हणजे मुख्य हेडक्वार्टर जे आहे कलकत्ता होतं ब्रिटिशांचं, आणि फ्रेंचांचं होतं चंद्रनगर. बघा कुठं होतं भाई, कलकत्ता इथे, कलकत्ता इथे आणि चंद्रनगर इथे, म्हणजे जवळजवळ आहे, लक्षात घ्या. आणि खरी प्रतिस्पर्धी जर कोण असतील तर कोलकाता आणि चंद्रनगर. आलं लक्षात? कोलकाता ब्रिटिश आहे आणि इथे फ्रेंच आहे, ह्या प्रमुख वखारी होत्या. आणि म्हणून जे आहे युरोपियन कंपन्या व्यापारी म्हणून भारतामध्ये तर आल्या, पण नंतर पहिले आले पोर्तुगीज, नंतर आले डच, नंतर आले ब्रिटिश. आता पोर्तुगीज जे आहे धर्मांध आले होते, लक्षात घ्या. आणि धर्मामुळे जे आहे त्यांचा विस्तार होऊ नाही शकला. ज्या झपाट्यानं पोर्तुगीज वर गेले पण त्यांचा विस्तार जो आहे तो रोखला गेला, लक्षात येतं? म्हणजे विस्तार रोखला गेला, ठीक आहे. म्हणजे पोर्तुगीज गोव्यापुरते सीमित राहिले, गोवा
दीव, दमन, कोची आणि कन्नूर, त्यानंतर त्यांना विस्तार करता आला नाही. खरी लढाई होती ब्रिटिश आणि डच ह्या दोन कंपन्यांमध्ये. आणि मग बेदराची लढाई झाली आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं डच ईस्ट इंडिया कंपनीचा पराभव केला. आलं लक्षात? आणि एक ट्रीटी झाली, ठीक आहे, बेदराच्या लढाईनंतर. आणि डच जे आहे भारतामध्ये जेवढा ब्रिटिशांचा विस्तार ब्रिटिश करू शकले, आलं लक्षात, तेवढा डच करू शकले नाही. कारण ट्रीटीनुसार डचांनी मग आपलं लक्ष इंडोनेशिया इकडे मसाल्याचा व्यापार केला, म्हणून आपण इंडोनेशियाला मसाल्याचा द्वीप म्हणतो. लक्षात येतं? म्हणजे डच जे आहे, डच बी सीमित राहिले. मग ब्रिटिशांना कोणी कॉम्पिटिशन नव्हते. इथली सत्ता जी होती, म्हणजे इथली सत्ता म्हणजे इथलं साम्राज्य जे आहे त्याचं प्रमुख, म्हणजे इथे कसं चालायचं सगळं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, म्हणजे हिंदुस्थानाचा बादशाह सम्राट आणि हिंदुस्थानाच्या आधिपत्याखाली जे प्रांत होते ज्याला आपण सुभा म्हणायचं, तिथे नवाब किंवा सुभेदार. आलं लक्षात? तर चांगले रिलेशन मेंटेन केले पहिले ब्रिटिशांनी. इंग्रज व्यापारी म्हणून आले, आलं लक्षात, इथल्या सत्तेसोबत जे आहे चांगले रिलेशन मेंटेन ठेवले. आलं लक्षात? त्यांच्या समोर समोर केलं, त्यांच्याकडनं व्यापारी सवलती घेतल्या पदरात पडून. पहिले आपली कॉम्पिटिशन संपवली इंग्रजांनी, लक्षात घ्या. आलं लक्षात? पहिले कॉम्पिटिशन संपवली. आणि आपल्याला जर कॉम्पिटिशन संपवायची आहे, ठीक आहे, तर आपली इथली सत्ता आपल्या फेवरनं पाहिजे. आणि इथली सत्ता आपल्या फेवरनं जर असली तर आपण युरोपियन बाकीच्या कंपन्याला पदच्युत करू शकतो. आणि इंग्रजांनी तेच केलं. म्हणजे इंग्रज व्यापारी म्हणून आले, आलं लक्षात, व्यापारी झाल्यानंतर जे आहे इथली सत्ता आपल्या फेवरनं पाहिजे, म्हणून राजकारणात ढवळाढवळ केली त्यांनी. त्यानंतर डिवाइड अँड रूल पॉलिसी केली आणि इथले शासक बनले.